ट्रस्ट ऑफ फंड्स वर आधारित कर्जदर आज 0.5 ते 0.10% कपात केली आहे, त्यामुळे अल्प मुदतीतील कर्ज आणि कॅश क्रेडिट लोन स्वस्त होणार आहे. नवे व्याजदर येत्या 10 जुलैपासून लागू होतील असं बँकेनं म्हटलंय. तर याआधी बँकेनं जूनमध्ये MCLR दरात 0.5% कपात केली होती. ICICI बँकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिलाय. कोरोना संकटात चांगलं काम केल्याबद्दल कर्मचाऱ्यांच्या पगारात 8% वाढ केली जाणार आहे. जवळजवळ 80% कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. बेस्टनं प्रवाशांच्या सोयीसाठी आजपासून पास वितरण आणि नूतनीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. बेस्टची नियमित बस सेवा 8 जूनपासून सुरू झाली, मात्र त्यानंतरही पास सेवा उपलब्ध नव्हती, त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागत होता. दरम्यान 22 मार्च ते 7 जून या कालावधीमध्ये ज्या प्रवाशांना उपक्रमाच्या बस सेवेचा लाभ घेता आला नाही त्या प्रवाशांच्या बस पासचा वैधता कालावधी विस्तारित केला जाणार आहे. धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होतोय. परवा धारावीमध्ये केवळ 1 रुग्णांची नोंद झाली आहे, तर काल दिवसभरात फक्त 3 नवे रुग्णांची नोंद झालेली आहे. धारावीमध्ये फक्त 329 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तर संपूर्ण जी उत्तर विभागामध्ये काल एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही आहे. दरम्यान दादरमध्ये 40 तर माहीमध्ये 16 नवे रुग्ण समोर आले. मराठवाड्यात कोरोनानं 10,000 टप्पा ओलांडलेला आहे. काल औरंगाबादमध्ये 166 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये पालिका हद्दीतील 99 तर ग्रामीण भागातील 67 रुग्णांचा समावेश आहे. आणि आतापर्यंत औरंगाबादमध्ये 327 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय. पिंपरी चिंचवड शहरातील 290 आणि शहराबाहेरील 10 अशा 300 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपचाराला 10 दिवस पूर्ण झाल्या आणि कोरोनाची कोणतीही लक्षणं नसलेल्या 371 जणांना घरी सोडण्यात आलं आहे. एकाच दिवशी 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. दरम्यान पिंपरीमध्ये आजपर्यंतची रुग्णसंख्या 5,493 वर गेली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यामध्ये 27 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित निघाले. एकाच दिवसात उच्चांकी पोलीस कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्यानं खळबळ माजली आहे. तर सध्या 64 कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मावळच्या तळेगाव दाभाडे इथं एका कोरोनाग्रस्त महिलेनं रुग्णालयातून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 1.5 तासानंतर तिला ताब्यात घेण्यात यश आलंय. तर मायमर वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये या 45 वर्षीय महिलेवर उपचार सुरू आहेत. 3 जुलैला या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचार सुरू असतानाच ती पळून गेली. तब्बल 1.5 तासानंतर महिलेला ताब्यात घेण्यात आलं. तरी ताब्यात घेतल्यावरही या महिलेची झटापट सुरूच होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात काल कोरोनाचे 471 नवे रुग्ण सापडले, यामुळे इथली रुग्णसंख्या आता 10,000 पार गेली आहे. महापालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या 10,351 इतकी झाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 207 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे, यामुळे एकूण आकडा 5,000 गेलाय. तर आतापर्यंत 301 लोकांचा इथं कोरोनामुळे मृत्यू झालाय. नागपुरात 62 नव्या रुग्णांची भर पडलेली आहे. नागपूरमध्ये सध्या रॅपिड टेस्ट सुरू झाल्यानं रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. काल नागपूरमध्ये 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत 29 जणांचा कोरोनामुळे इथं बळी गेलाय. नागपूरच्या मानकापूर इथल्या एलेक्सिस रुग्णालयावर कारवाई करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये अपात्र डॉक्टर तपासणी करत असल्याचं वास्तव समोर आलं आणि त्यानंतर तात्काळ या रुग्णालयातील सोनोग्राफी, इको वॅन तसंच फायडरसह 7 मशीन जप्त करण्यात आल्या. परभणी जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात 29 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या यामुळे 181 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय. ठाण्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला दिला गेला आणि त्या कुटुंबानं त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कारही केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. ठाण्याच्या कोविड सेंटरमधून 2 दिवसांपूर्वी 72 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती गायब झाल्याची माहिती होती आणि या व्यक्तीचा शोधही सुरू होता. त्यातच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं समजलं. मात्र या व्यक्तीचा मृतदेह ठाण्यातल्या गायकवाड कुटुंबाला देण्याऐवजी पालिकेनं तो कोपरीतील सोनवणे कुटुंबाला दिला आणि सोनवणे कुटुंबानंही आपल्याच कुटुंबातील व्यक्ती समजून मृतदेह ताब्यात घेतला.
पेण शहरासह तालुक्यामध्ये एकाच दिवशी कोरोनाचे 38 नवे रुग्ण सापडले, त्यामुळे खळबळ माजली आहे। तर सध्या तालुक्यामध्ये 141 कोरोनाचे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत आणि 8 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे बळी गेला आहे। पारनेर नगरसेवक फूट प्रकरणावरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अखेर सुटलाय। शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आलेले ते 5 नगरसेवक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परत पाठवले। 5 दिवसांपूर्वी शिवसेनेच्या या 5 नगरसेवकांनी पक्षाचे माजी आमदार विजय औटी यांच्यावर नाराजी व्यक्त करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता। घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर इथल्या राजगृह या निवासस्थानावर काही समाजकंटकांनी दगडफेक केली आणि या दगड तोडफोडीचं CCTV फुटेज समोर आलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो कशा प्रकारे अज्ञात हल्लेखोरानं राजगृहावर भ्याड हल्ला केलाय। जमीन आणि 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करून बांधकाम व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडतर्फ पोलीस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन आणि दीप्ती आहेर यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। तर RTI कार्यकर्ता रवींद्र बराटे आणि सराईत गुन्हेगार अमोल चव्हाण फरार आहेत, त्यांचा शोध सुरू आहे। मुंबई RPF ने केलेल्या एका कारवाईमध्ये 2 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले, तर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। दिल्ली एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमधून एक नायजेरियन व्यक्ती रेल्वेची साखळी ओढून निळचे आणि तळोच्या या स्थानकादरम्यान उतरली, त्याला ताब्यात घेऊन दिवा इथं RPF पोलीस ठाण्यात आणलं। तर त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये एम्फेटामिन नावाचा अंमली पदार्थ सापडला। नाशिक शहरातील पाणी पुरवठा आज पूर्णपणे बंद राहणार आहे, त्यामुळे लोकांना पाणी प्रश्नाला सामोरं जावं लागू शकतं। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणावरील रॉ वॉटर पंपिंग स्टेशनवरील महावितरणच्या केबल जोडणीच्या आणि मुकणे धरणातील पाणी पुरवठा विभागातही वॉल बसवण्याच्या कामासाठी दोन्ही ठिकाणी वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे, त्यामुळे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असेल। भारतीय लष्करातील 6 मराठा बटालियनच्या सैनिकांनी जम्मू काश्मीरमध्ये दगडूशेठच्या श्रींची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केली आहे। जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आलंय आणि याच मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। सर्व भक्तांचं संकट गणरायाने दूर करावं म्हणून श्रींना हा आता अभिषेक सुरू आहे आणि आज आणखीन एक दुग्ध शर्करा योग म्हणजे आपली 6 मराठा बटालियन जी आत्ता जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर तैनात आहे, जी आपली कर्तव्य बजावती आहे, तर त्यांच्या मागणीवरनं श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची मूर्ती आपण त्यांना त्या ठिकाणी दिली होती। त्यांनी त्या ठिकाणी अत्यंत सुंदर विलोभनीय त्या निसर्गामध्ये एक उत्कृष्ट असं लाकडामध्ये कोरीव काम केलेलं मंदिर त्या ठिकाणी सर्व जवानांनी मिळून बांधलं